नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या भागामध्ये विविध शाखांमधल्या पदवीधरांसाठी सरकारी बँकेतल्या अनेक नोकरीचे पर्याय आहेत। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत हे नोकरीचे पर्याय। नोकरीची बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 असिस्टंटच्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट होणार आहे। 50% गुणांसहित कुठल्याही शाखेतले पदवीधर अर्ज करू शकतात। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठेही आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 मार्च। यासाठी परीक्षा होणार आहे 26 आणि 27 मार्चला। ऑनलाईन अर्ज IBPSच्या अधिकृत वेबसाईटवर पहा आणि नोकरीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट क्लिक करा RBI.org.in। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्पेशलाइज्ड ऑफिसर पदांची भरती होणार आहे। ऑफिसर ग्रेड 2 असिस्टंट मॅनेजरच्या आणि ज्युनियर ऑफिसर अशा 19 पोस्ट आहेत। असिस्टंट मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ अधिकारी पदाच्या या रिक्त जागा आहेत। शैक्षणिक पात्रता त्यासाठी आहे कम्प्युटर सायन्स किंवा IT BE, BTech किंवा MSc किंवा MCA पदांप्रमाणे अनुभवाची मात्र गरज आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष। नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 मार्च आणि परीक्षेद्वारे नियुक्ती होणार आहे। अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा MSCBank.com। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदांसाठी रिक्रुटमेंट सुरू झाली आणि पदवीधर आणि उच्च पदवीधरांसाठी नोकरीची चांगली बातमी आहे। सिनियर मॅनेजर IT या पदांसाठी स्पेशल ऑफिसर या श्रेणीमध्येही भरती सुरू आहे आणि 19 जागा आहेत। कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा ECE इंजिनियर किंवा MCA किंवा IT किंवा कम्प्युटर सायन्समधलं MSc या पदवीधारकांसाठी संधी आहे। तसंच सोलारिस, युनिक्स आणि लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन सर्टिफिकेट मात्र गरजेचं आहे। अर्ज पाठवण्यासाठी शेवटचा दिवस आहे 2 मार्च आणि परीक्षेद्वारे निवड होणार आहे। अधिक माहितीसाठी वेबसाईट क्लिक करा centralbankofindia.co.in। देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये विविध पदांची भरती होती आहे। ज्युनियर क्लर्क, स्टाफ नर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर अशा या पोस्ट आहेत आणि 11 जागा आहेत। यामध्ये पदांप्रमाणे शिक्षण आहे, मात्र MBBS आणि 1 वर्षाचा अनुभव तसंच कुठल्याही शाखेतले पदवीधर आणि इंग्रजी टायपिंग तसंच नर्सिंग डिप्लोमा झालेले उमेदवार तसंच 12वी उत्तीर्ण आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। वयोमर्यादा पदांप्रमाणे वेगवेगळी आहे। नोकरीचं ठिकाण आहे देहू रोड, पुणे। अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 4 मार्च आणि त्यासाठी अधिकृत वेबसाईट पहा dehurod.can.gov.in। इव्हा या सांगितलेल्या नोकरीबाबतची नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवरच जाऊन पहा आणि वेळ न घालवता लगेच अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा झी 24 तास।